फार फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असा भाग नाही. गेले ठीक आहे, गेले उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. दिल्लीमध्ये जे खासदार होते त्यांना मंत्रीपद दिलं पण त्यांचा विचार केला गेला नाही असं सुद्धा त्यांनी. ठीक आहे, आता त्या बोलण्याला काही अर्थ नाही. कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. खरं म्हणजे ह्या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही. पाच वेळा आमदार राहिले, दोन्ही मंत्रिमंडळाचे मंत्री राहिले, त्यानंतर दोन वेळा पक्षातर्फे त्यांना खासदारकी मिळाली. आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत अमोल कीर्तिकर कडवट शिवसैनिक हे पक्षाबरोबर नवीन पिढी. हा दुर्दैवी निर्णय म्हणणार नाही पण कीर्तिकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात सर्व काही प्राप्त करून भोगून तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा या शब्दविषयी निर्माण. फार फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असा भाग नाही. गेले ठीक आहे, गेले उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. त्यांनी हे पण सांगितलंय की राज्यात पवारशाही आणि उद्धवशाही कमी झाली की शिंदे शिवशाही राज्यात राबवू. त्यांच्या बोलण्याला आता काय अर्थ नाही. ही का अमृतवाणी नाही किंवा शिववाणी नाही. आपण गेलात आम्हाला आमच्या तुम्हाला शुभेच्छा. सर पार्टी के लिए कितना बड़ा धक्का है. 19 में से 13 पाला पलट चुके हैं. तो क्या होगा, वापस चुनकर आने दो ना. संदेश क्या जाएगा इससे. वापस चुनकर आना है ना उनको. जितने आते हैं चुनकर देख लेंगे ना. सर उनका ये कहना है कि उनकी दिशा सही है एकनाथ शिंदे की, जिस दिशा में वो जा रहे हैं उसको लेकर जा रहे हैं. देखिए दिशा सही है या गलत है ये फैसला जनता करे. अंधेरी के चुनाव में आपने देखा कि दिशा किसकी सही है. अगर आप में हिम्मत होती तो आप चुनाव लड़ना चाहिए. इसी हालत में हमारा चिन्ह गया, पार्टी का नाम गया, आपने निकाल दिया. फिर भी 68,000 लोगों ने आकर शिवसेना को मतदान वोट किया है. ये इस दिशा का, इस दिशा की आप बात कीजिए, दिशा सही है. अब मशाल शिवसेना उद्धव ठाकरे और ये शिवसेना दो ओरिजिनल शिवसेना है तो बहुत आगे जाए. सर उम्र के इस पड़ाव में अगर गजानन कीर्तिकर पार्टी छोड़ के जाते हैं. उम्र के पड़ाव की ही बात है और कुछ नहीं. उनका जो बेटा है जो पार्टी का बहुत महत्वपूर्ण कार्यकर्ता है अमोल कीर्तिकर, उसने अपने पिताजी को समझाने की कोशिश भी की है.